राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी पवार यांना सोशल मीडियावर तुमचा लवकरच दाभोळकर होणार अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। शरद पवार यांना तुमचा लवकरच दाभोळकर होणार अशी धमकी सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली। ही गंभीर बाब लक्षात आल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। शरद पवार हे सध्या पुणे येथे असून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। यावेळी सोशल मीडियावर आलेल्या या धमकीच्या स्क्रीनशॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली। खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस आदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड फ्रास्टो आदींसह इतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ही धमकी आलेली आहे। या धमकीचा पाठपुरावा करून त्याच्यावर जो काही योग्य न्याय असेल तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या सरकारवर आणि होम मिनिस्ट्रीवर, एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या होम मिनिस्टरला न्याय मागते। मला न्याय द्यावा अशी अपेक्षेने मी आलेले आहे। जर काही झालं त्याला जबाबदार फक्त आणि फक्त देशाचे आणि राज्याचे होम मिनिस्टर।